ई पीक पाहणी करण्यात आली असून 49,500 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे अशी माहिती तहसीलदार गणेश माळी यांनी दिली आहे. राज्य शासनाने ई पीक पाहणी ऍपद्वारे स्वतःच्या पिकाची सातबाऱ्यावर स्वतः नोंद करण्याची सुविधा दिली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील 85,000 खातेदार शेतकऱ्यांपैकी 49,500 शेतकऱ्यांनी आजपर्यंत यात सहभाग नोंदवला असून तालुक्यातील वानेवाडी गावातील 331 शेतकऱ्यांनी 100% सहभाग नोंदवत आदर्श निर्माण केल्याची माहिती तहसीलदार गणेश माळी यांनी दिली व उर्वरित शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे. आनंद साखरे, AIN न्यूज, उस्मानाबाद. उस्मानाबाद तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करतो. महाराष्ट्र शासनाने जी ई पीक पाहणी अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे, त्या उपक्रमामध्ये आपल्याला स्वतःला शेतकऱ्याला स्वतःच्या जमिनीच्या सातबाऱ्यावरती पीक पेरा भरण्याची संधी दिलेली आहे, हक्क दिलेला आहे. तर तो हक्क बजावण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी पुढं यावं. आता माझ्याकडं 85,000 खातेदार आहेत उस्मानाबाद तालुक्यामध्ये, पैकी आता 49,500 शेतकऱ्यांनी खातेदारांनी आपली नोंदणी केलेली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी पण 30 तारखेपर्यंत आपल्याला नोंदणी करण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिलेली आहे. तरी या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे, नम्र विनंती आहे की आपला स्वतःच्या शेतीचा पीक पेरा आपण स्वतः भरावा. काही टेक्निकल अडचणी मागे होत्या सॉफ्टवेअरमध्ये, तर त्या शासनाने वेळोवेळी दूर केलेल्या